येणाऱ्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी, कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा, अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा, एक वेळ अवश्य भेट द्या. भिलवडीच्या पूरग्रस्तांना मिळाली थेट 450 किलोमीटर वरून मदत. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार औरंगाबाद प्रहारच्या वैजापूर तालुक्याच्या वतीने अन्न वाटप. एक हात मदतीचा म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार काल प्रहार पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील कृष्णाच्या पुरामुळे बाधित झालेल्या भिलवडी या ठिकाणी फळे, पाणी व परसान यांचे वाटप करण्यात आले. प्रहारचे वैजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील 15 ते 20 प्रहार कार्यकर्त्यांनी 450 किलोमीटरचे अंतर पार करत ही मदत पोहोचवली आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे व बाळासाहेब उर्फ बंडू कदम यांनी सहकार्य केले. कोकणामध्ये आणि सांगली साताऱ्यामध्ये पुराचा थैमान गाठलेला आहे. 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. त्यांनी मानसी 10,000 रुपये घोषित केलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज 1-2 ठिकाणावर 450 किलोमीटर औरंगाबादवरून प्रहारची टीम आज त्यांना मदत करण्यासाठी आलेले आहे. ते आता तासगावमध्ये थांबले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांना प्रेरणा कशी मिळाली आणि ते कुठून आलेले आहेत तुम्ही? मी ज्ञानेश्वर एकनाथ घोडके औरंगाबादहून आलो आहे. राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांनी पूरग्रस्तांमध्ये जे लोक अडकले त्यांना थेट मदत मिळावी दूत म्हणून जबाबदारी बच्चू कडू साहेबांनी आमच्याकडे पाठवली आणि त्यांना केळी वगैरे, पाण्याचे बॉक्स आणि पर्सनचे पॉकेट त्या ठिकाणी आम्ही पोहोचवण्यासाठी आम्ही आता तासगावमध्ये पोहोचलो. 450 किलोमीटर अंतरावरून आम्ही या ठिकाणी आलो. गेल्या 2-4 दिवसापासून टीव्हीवर बघितलं तर भयानक अशी नैसर्गिक आपत्ती आपल्या विभागामध्ये चॅनलच्या माध्यमातून दिसते. तेच बच्चू कडू साहेबांनी आमच्याकडे जबाबदारी दिली आणि आम्ही आता भिलवडी म्हणून त्या ठिकाणी गाव आहे या ठिकाणचे स्वर्गीय RR पाटील यांचे चिरंजीव यांच्यासोबत आमचा संपर्क झाला आहे. माजी नगराध्यक्ष अमोल नाना हे देखील या ठिकाणी येत आहे. आमच्यासोबत औरंगाबादचे सर्व शहर अध्यक्ष विशाल शिंदे, नितीन नाथे, आमचे गणेश उपाध्यक्ष सुधर पटेल, सर्व आमचे सहकारी सर्व पूर्ण मित्र परिवारांनी सोबत आता बरं सर्व बच्ची बोलून दिलेले बरं बच्ची बोलून दिले. राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांनी सर्व मदत थेट पोहोचावी म्हणून आम्हाला पाठवलं. यावेळी औरंगाबादवरून तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, गणेश सावंत, विशाल शिंदे, नितीन तांबे, जुबेर पटेल, ज्ञानेश्वर तुरकणे, सागर ढहळे, अजहर शेख, शांताराम वाळुंजे, नवनाथ त्रिभुवन, सागर घोडके, विकास गाडे, प्रवीण मगर, वाल्मिकी घोडके, मिथुन पगर इत्यादी प्रहार सैनिक उपस्थित होते.